नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। दुपारी 2:00 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि सुरुवातीला बातमी आहे राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यासंदर्भात। राज ठाकरेंनी औरंगाबाद दौरा आटोपता घेण्याचं ठरवलेलं आहे। उद्या संपूर्ण दिवस ते औरंगाबादमध्ये बैठका घेणार होते, पण उद्या पहाटेच ते मुंबईसाठी रवाना होणार असल्याचं कळतंय। त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ते महत्त्वाची बैठक घेणार असल्याची देखील माहिती या घडीची आपल्या हाती आली आहे। तेव्हा 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल राज ठाकरे औरंगाबादला रवाना झाले होते, त्या ठिकाणी पोहोचले होते, आणि त्यांचा 3 दिवसांचा हा दौरा असणार आहे असं ठरलं होतं। मात्र आत्ता मिळालेल्या माहितीनुसार ते हा दौरा आटोपता घेऊन उद्या पहाटेच मुंबईसाठी निघणार आहेत। आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम अधिक माहिती देत आहेत। सिद्धार्थ, नेमकं कारण काय कळतंय दौरा आटोपण्याचं? कारण अजून कळालेलं नाहीये, मात्र आता काही वेळापूर्वी माहिती अशी आली की राज ठाकरे अचानक सकाळी निघत आहे आणि पहाटे ते लवकर निघतील। माहितीनुसार असं की कृष्ण कुंजीवर महत्वाची बैठक उद्या अचानकपणे लावण्यात आलेली आहे, त्यामुळे आता राज ठाकरेंचा जो 3 दिवसाचा दौरा होता तो 2 दिवसांवर आला। आणि राज ठाकरे आता सगळे उद्या जे कार्यक्रम होते राज ठाकरेंचे ते पूर्णचे पूर्ण कार्यक्रम आजच उरकणार आहेत। त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठक आहे, अनेक इतर पक्षाच्या कार्यकर्ते नेत्यांच्या मनसेमध्ये प्रवेशाचा सोहळा आहे। या सगळ्या गोष्टी आज संध्याकाळीपर्यंत निघतील। अगदी सिद्धार्थ, खरं तर काल आपण पाहिलं राज ठाकरेंचं जंगी स्वागत या ठिकाणी औरंगाबादमध्ये करण्यात आलं होतं। एक वेगळा उत्साह त्या ठिकाणी बघायला मिळत होता, मनसैनिकांमध्ये देखील मोठा उत्साह होता। आणि 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी निघालेल्या राज ठाकरेंनी अचानक असं आटोपण्याचं खरं तर कारण या ठिकाणी आपल्याला कळू शकलेलं नाहीये, मात्र ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत राहणार आहोतच। अशीच माहिती औरंगाबादमधून आमच्यापर्यंत। पुन्हा एकदा सिद्धार्थ आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ, कारण कळलेलं नाहीये, मात्र मनसैनिकांशी आपला काही संवाद झालाय का या संदर्भात? मनसैनिकांशी संवाद झालेला, त्यानुसारच आपल्याला जी माहिती कळते की कृष्णकुंजमध्ये उद्या दुपारी 11 वाजता अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। आणि या बैठकीमध्ये राज्यस्तरावरील मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत। आणि ही बैठक कशाबाबत आहे ही मात्र माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे, कारण राज ठाकरे हे 3 दिवसासाठी दौऱ्यावर आले होते, मात्र आज दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून माहिती अशी कळते की ते लगेच उद्या सकाळी पहाटे निघणार आहेत। आणि उद्याचे जे काही कार्यक्रम होते त्यांचे पदाधिकाऱ्यांची बैठक होती औरंगाबाद महानगरपालिकेच्या बद्दल, आज सायंकाळी अत्यंत महत्वाची बैठक होती, प्रतिष्ठित नागरिकांसोबतची बैठक होती। आणि महत्वाचं म्हणजे उद्या 2 कार्यक्रमांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं आणि अनेक राजकीय पक्षातील नेते पदाधिकारी यांच्या मनसेमध्ये प्रवेशाचा सोहळाही उद्या 4 वाजता आयोजित केला होता। मात्र उद्याचे सगळे कार्यक्रम ते आज संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत उरकतील आणि पहाटे ते जवळपास 6:00 औरंगाबादमधून निघतील एवढी माहिती आहे। अगदी काही वेळापूर्वीच आपण पाहिलं राज ठाकरेंनी खरं तर पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि एक औपचारिक गप्पा देखील त्यांनी मारल्या होत्या। त्यावेळी देखील राज ठाकरेंच्या बोलण्यातून या संदर्भात काही माहिती देण्यात आल्याचं तुम्हाला जाणवलं का? निश्चित, राज ठाकरेंनी जे संपादकांची वरिष्ठ पत्रकारांची बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये मी सुद्धा होतो। त्या ठिकाणी अनेक त्यांनी मोकळ्या गप्पा मारल्या आणि त्याच ठिकाणी त्यांनी जवळपास सुतोवाच दिलं होतं की उद्या पहाटे ते लवकर निघतील, कारण सर्व पत्रकारांनी त्यांना उद्या सगळे त्यांचे कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषदेची मागणी केली होती। मात्र त्यांनी सर्वांची माफी मागत असं सांगितलं की मी उद्या सकाळी लवकर पहाटे निघतोय, त्यामुळे पत्रकार परिषद काही घेऊ शकणार नाही। मात्र पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये ते पुन्हा इथे येणार आहेत आणि 2-3 दिवस थांबणार, त्यानंतर आपण सविस्तर बोलू, त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली। याचा अर्थ असा आहे की राज ठाकरेंना आज माहित होतं की त्यांना उद्या जायचं आहे, मात्र त्यांनी ते सांगितलं नाही। अचानकपणे आता ती माहिती बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या हाती लागलेली आहे आणि आता ते थोड्या वेळापूर्वी इथून एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेले, जेवण करून ते लगेच आता सुभेदारी गेस्ट हाऊसला येतील। आणि या ठिकाणी अनेक पदाधिकारी त्यांची वाट बघतायत, अनेक पक्षातील नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे आता ते काही वेळात या ठिकाणी येतील। आणि उद्याचे सगळे भरगच्च जे काही कार्यक्रम होते ते आज संध्याकाळी 10-11 उशीर जरी झाला तरी ते उद्याचे सगळे कार्यक्रम आज रात्री उशिरापर्यंत उरकतील अशी माहिती आहे। बरं सिद्धार्थ, औरंगाबाद मधून आज दिवसभराची माहिती अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। तर औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत आहे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारलाय। त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक
आज खरं तर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांशी अशाच औपचारिक गप्पा मारल्या आणि त्यावेळी त्यांनी हा प्रश्न विचारलाय. चांगले बदल व्हायला हवेत असंही ते म्हणालेत. मला हिंदू जननायक म्हणू नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. तर घुसखोरांविरोधात मनसेची भूमिका ही पहिल्यापासूनच तीच आहे, फक्त झेंडा बदललाय असं राज ठाकरे म्हणाले. मला आठवत असेल तर त्या दिवशी तिथे हिंदू हृदय सम्राट वगैरे सगळं झालं होतं आणि दुसऱ्या दिवशीच हे करायचं नाही म्हणून ताकीद दिली होती सगळ्यांनी. तुम्हाला पुन्हा एकदा एक आठवड करून देतो, परवा दिवशीच्या मोर्चात ज्यावेळेला चॅनलवरती हे सगळे दाखवत होते त्यावेळेला एका चॅनलवरतीच हे हिंदू जननायक वगैरे असं लिहिलं होतं, मी जर चुकत नसेल तर. भूमिकेत कसला बदल झाला तरी पण लोकांना असं का वाटतं की भूमिका बदलली? लोकांना नाही वाटत, तुम्हाला वाटत. आणि यानंतर बातमी आहे गुलाबराव पाटलांच्या अजब सल्ल्याची. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुणांना एक अजब सल्ला दिलाय. शाकाहारी हॉटेल चाललं नाही पण परमिट रूम मात्र चालते असं म्हणत गुलाबराव पाटलांनी स्वतःची तथाकथित यशोगाथा तरुणांना सांगितली आहे. गुलाबराव पाटील मद्यपानाचं समर्थन करतायत का असा संतप्त सवालही आता विचारला जातोय. विशेष म्हणजे बेरोजगारांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी तरुणांना असा सल्ला दिलाय. एक हॉटेल मी सुद्धा घेतली भाड्याने, मग नंतर ती विकत घेतली. साहेब मी शुद्ध शाकाहारी चालली ती काही चाले ना, मग तिला मांसाहारी केली. मांसाहारी केली तर मटण चिरलं मुरलं की दुसऱ्या दिवशी ते खपे ना. लास्ट तिला मी परमिट रूम केला आणि मग ती जोरात चालू लागली. जेव्हा हॉटेलचा गल्ला मांसाहारीचा 4,000 होता, तो परमिट रूम ज्या दिवशी मी टाकलं त्याच दिवशी तो धंदा 20,000 रुपयाचा आला. म्हणजे माझ्या स्वतःचा हा अनुभव आहे. आणि आता आपण बातम्या बघणार आहोत व्हॅलेंटाईन डे स्पेशल. सुरुवातीला अमरावतीतून एक बातमी आहे. दिवसेंदिवस प्रेम प्रकरणात वाढ होत आहे, तसंच हुंडा घेण्याची पद्धत देखील वाढतीय आणि यामध्ये मुलींचं नुकसान होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथल्या महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चक्क व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह न करण्याची आणि हुंडा घेणाऱ्या मुलांसोबत लग्न न करण्याची शपथ घेतली आहे. तर या शाळेच्या शिक्षकांनीच त्यांना ही शपथ दिली आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्या दिवसानिमित्त मी अशी शपथ घेतलेली आहे की जे आज घडत आहे त्या निमित्ताने मी अशी शपथ घेतलेली आहे की मी प्रेम विवाह करणार नाही आणि गरज भासल्यास तर मी बघेन की तो मुलगा कसा आहे, तो सेटल आहे या नाही, आणि जर मला वाटलंच तर मी घरच्यांची परवानगी घेईन आणि नंतरच प्रेम विवाह करणार. आणि याच संदर्भात ही जी शपथ या विद्यार्थिनींनी दिलेली आहे या प्रकरणी स्वतः पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे आपल्या संपर्कात आहेत फोनवरून. आदिती मॅम, एकूणच हे जे प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे अशा पद्धतीनं मुलींना शपथ देणं या सगळ्या प्रक्रियेकडे आपण कसे पाहताय? सर्वप्रथम तर मी व्हॅलेंटाईन्स डेच्या सर्वांना शुभेच्छा देते, आपल्या चॅनलला आणि पत्रकारांना सुद्धा शुभेच्छा देते, कारण लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय मंडळी म्हणून पत्रकारांसोबत एक वेगळ्या पद्धतीचं प्रेमाचं नातं निश्चितपणाने असतं. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना जे काही शपथ आम्ही त्या मुलींची आज या ठिकाणी मला ऐकायला तुमच्या माध्यमातूनच मिळाली, खरं तर माझ्या माहितीनुसार ही 8वी 9वी 10वीच्या मुली आहेत. आणि एक ह्याच्यामध्ये एक दुर्दैवी बाब अशी आहे की राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या घटना घडत आहेत ह्याचा त्यांच्या मानसिकतेवर किती परिणाम होतोय हे जाणून येतं त्यांच्या एकंदर त्या जे काही त्यांनी निर्णय घेतला त्यावरून. पण मला असं वाटतं की हल्लीच्या काळामध्ये आपण किती म्हटलं तरी सायकोलॉजिकली मेंटली मुलींनी स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा त्यांना चांगल्या पद्धतीचं गायडन्स मिळण्यासाठी प्रबोधिनी म्हणतो किंवा आपण जे सेल्स म्हणतो ज्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं सायकायट्रिस्ट त्यांना गाईड करायला असलं पाहिजे, एक पोलीस डिपार्टमेंटमधल्या एक महिला
पोलीस अधिकारी त्यांना गाईड करायला असल्या पाहिजेत, शाळेमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, ते फिजिकली फिट असले पाहिजेत अँड ऍट द सेम टाइम ते मेंटली फिट असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यांच्या मनातली ही जी भीती आहे ही दूर होणं निश्चितपणाने गरजेचं आहे. लहान आहेत अजून आणि एक चांगली बाब आहे की त्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे आणि करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याचबरोबर आत्ताच्या नंतर म्हणजे 5 वर्षांनंतर 2024 व्हॅलेंटाईन्सला आपण त्यांना विचारूया की या निर्णयावर त्या ठाम आहेत की नाही. कारण अतिशय लहान मुली आहेत. पण एक अतिशय गंभीर बाब ह्याच्यामध्ये ही आहे की त्यांची जी मानसिकता तयार झालेली आहे किंवा जी भीती त्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे ही दूर होणं निश्चितपणाने अतिशय गरजेचं आहे. आणि ती दूर करण्यासाठी शासनाने सुद्धा ठोस पावलं उचलणं बरोबर हे गरजेचं आहे. आम्ही सन्मान्य गृहमंत्री असतील किंवा शालेय मंत्री असतील यांना सुद्धा त्यानिमित्ताने विनंती करतो की चांगल्या पद्धतीचं गायडन्स या मुलींना शालेय मुलींना दिलं पाहिजे. फिजिकली फिटनेस आणि त्यांच्या मेंटल फिटनेसवर जास्त प्राधान्य देणं गरजेचं. अगदी आदितीजी, मुद्दा तोच आहे की मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि एक फिटनेसच्या दृष्टिकोनातून या मुलींना ट्रेन करणं गरजेचं आहे. शपथ देऊन अशा पद्धतीनं मुलींना तयार करणं अशा विपरीत वातावरणाला फेस करण्यासाठी हे कितपत योग्य आहे. त्यामुळे शिक्षकांनाच कुठेतरी ट्रेन करण्याची गरज असं आपल्याला वाटत नाहीये का जे अशा पद्धतीची शपथ देत आहेत? एक्झॅक्टली मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी त्यांची जी मानसिकता तयार झालेली आहे, मग ते सोशल मीडियावर बातम्या वाचून असेल, टीव्हीवर किंवा म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून जे बघून असेल, ती त्यांच्या मनातून पहिलं काढणं गरजेचं आहे. भीतीचं वातावरण त्यांच्या शाळेमध्ये तरी तयार होऊ नये. कारण शाळेमध्ये खऱ्या अर्थानं घरापेक्षा जास्त वेळ की मुलं मुली शाळेमध्ये घालवत असतात. त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची मेंटल डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने झाली पाहिजे. त्याच्यामुळे शिक्षकांनी सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण शाळेमध्ये निर्माण होऊ नये. शाळेमध्ये त्यांना सेफ वाटावं, त्यांना समाजामध्ये सेफ वाटावं, अशा पद्धतीचं तिथे म्हणजे पुस्तकी ज्ञान घेत असताना त्यांना समाजामध्ये वावरण्याकरिता काही काही गोष्टी महत्वाच्या लागतात, याचंही ज्ञान त्यांना उपलब्ध होणं निश्चितपणाने गरजेचं. अगदी आदिती मॅम, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधून सविस्तर या संदर्भात खरं तर संवाद साधून प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीची शपथ देऊन मुलींना तयार करणं हे निश्चितच योग्य नाहीये. तर त्यांना मानसिक आणि तितकं शारीरिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या शिक्षकांनी खरं तर तयारी करणं महत्वाचं आहे. यानंतर पुढची एक अत्यंत महत्वाची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची. अंशतः अंध विद्यार्थ्यांना यंदाच्या 10वीच्या परीक्षेत मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका मिळणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच आम्ही ही बातमी दाखवली होती आणि त्या बातमीचा एवढा मोठा सकारात्मक इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय की या विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळणार आहे तशी ग्वाही, तसं आश्वासन या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे देखील उच्च माध्यमिक बोर्डाला आदेश दिल्याचं देखील स्वतः त्यांनी सांगितलंय. तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी याच संदर्भात खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम आहेत. मॅडम, न्यूज 18 लोकमतनं सिंधुदुर्गमधून एका अंध विद्यार्थिनीच्या समस्या मांडली होती की त्यांना मोठ्या फॉन्टमध्ये प्रश्नपत्रिका मिळत नाही. ॲक्च्युली हा 3 वर्षापूर्वी JR काढलेला आहे, पण अजूनही बोर्ड आहे, शिक्षण बोर्ड 10वीचं, ते त्यांना ती प्रश्नपत्रिका पुरवत नाही. या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहोत? तेच मी आता शकुंतला काळेजींना सांगितलेलं आहे आणि त्या अध्यक्ष आहेत त्या मंडळाच्या, त्यांना सांगितलं की या संदर्भामध्ये पूर्णपणे तयारी करावी आणि यावर्षी प्रयत्न करावा की जेणेकरून ज्या मुलीची तक्रार आहे ती जेन्युन तक्रार आहे आणि त्या जेन्युन तक्रारीवरती आपलं काम झालं पाहिजे आणि येणाऱ्या मार्चच्या एक्झाममध्ये या संदर्भामध्ये त्यांनी तयारी करून घ्यावी असं मी त्यांना निर्देश दिले. गेली 3 वर्ष हा विषय प्रलंबित आहे, कारवाई होणार का? की अशा गोष्टी लवकरात लवकर घ्याव्यात, कारण जेन्युइन विषय आहे, मुलीला त्रास आहे आणि म्हणून या सगळ्या विषयावर त्यांनी वैयक्तिक लक्ष घालावं. कोणी या गोष्टी केल्या नाही त्या संदर्भात मी विचारणार करते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंत्र्यासह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर शालेय शिक्षण मंत्र्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. तर अंशतः अंध विद्यार्थिनींचा मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका मिळावी यासाठीचा संघर्ष सुरू होता आणि त्याचीच बातमी
आम्ही म्हणजेच न्यूज 18 लोकमतनं लावून धरली आणि त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी देखील या बातमीची दखल घेतली आहे. प्रश्नपत्रिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलंय. तसंच जिल्ह्यातील 32 दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणणार असल्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलंय. अत्यंत गंभीर बाब आहे आणि जे माध्यमिक शिक्षण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत यांचा हा हेकेखोरपणा जर असेल तर तो आम्हाला मोडीत काढावाच लागेल. आणि कोणालाही नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवण्याचा अधिकार या राज्यातल्या देशातल्या कोणत्याही अधिकाराला नाही आहे. परंतु ह्या आडमोठ्या अधिकाऱ्यांनी जर त्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्यांना त्याचा जाब द्यावाच लागेल. आणि वेळ पडली तर ते दोन्ही दोन अंध विद्यार्थी आहेत. तसे माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये 32 आहेत. ह्या सगळ्या अंध विद्यार्थ्यांना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय येतात त्यांच्यासमोर आम्ही उभंसुद्धा करू पण अशा त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. सायन उड्डाण पुलाचं बेअरिंग बदलण्याचं काम आजपासून हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता मोठ्या वाहतूक कोंडीची भीती व्यक्त करण्यात येते. वाहतुकीच्या दृष्टीनं सायनचा उड्डाण पूल अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे आठवड्यातून केवळ 4 दिवस बेअरिंग बदलण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि तसं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. आणि या महत्वाच्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.